गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बॅक टू व्हर्च्युअल स्कूल रिजॉइस इंटरनॅशनल. माझं नाव मिस पूजा आहे आणि या वर्षी मी इयत्ता 6वीला मराठी शिकवते. तर विद्यार्थ्यांनो, मी आशा करते की तुम्ही घरी स्वस्थ आणि सुरक्षित असणार. विद्यार्थ्यांनो, मागील सेशन मध्ये आपण पाहिलं अंक लेखन कोणते असतात आणि एक छानशी कविता पाहिली, तिचं नाव होतं देणाऱ्याने देतच जावे. तर विद्यार्थ्यांनो, सध्या कोरोनामुळे तुम्ही घरीच असणार आणि शाळेला खूप जास्त मिस करत असणार, बरोबर ना? शाळेला तर मिस करत असणार, पण सर्वात जास्त तुम्ही कोणाला मिस करत असणार? तुमचे फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हणजे मित्र. प्रत्येकाला कोणता ना कोणता एक त्यांचा खास मित्र असतो. त्याच्याशी आपण खूप साऱ्या गप्पा गोष्टी करतो, शेअर करतो, पिकनिकला जातो, बर्थडे पार्टी करतो, हो की नाही? तर आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्याचं नाव आहे अशी असावी मैत्री. अशी असावी मैत्री या पाठामध्ये सुद्धा सुरेश आणि रमेश या दोघा मित्रांच्या सुंदर मैत्रीचे वर्णन केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, जीवनामध्ये प्रत्येकाला एक मित्र हवा असतो. मैत्रीचे नाते हे नेहमी अटूट असते. जो गरजेच्या वेळी उपयोगात येतो तोच खरा मित्र असतो. मैत्रीला वयाचे आणि लिंगाचे व जातीचे बंधन नसते. इतिहासातील सुदामा आणि श्रीकृष्णाच्या मैत्रीचे उदाहरण आपण आजपर्यंत ऐकतो आहोत. मैत्रीमध्ये नाणी खूपे होतच असतात, पण ती म्हणण्यातच काही ओरच मजा असते. खरा मित्र हा म्हणजे देवाकडून दिलेली एक अमूल्य भेट असते, बरोबर? तर विद्यार्थ्यांनो, अशी असावी मैत्री याबद्दल आपण पुढील सेशनमध्ये सविस्तर माहिती पाहून घेऊया. पण मला पुढील सेशनमध्ये नक्की सांगा की तुमचा आवडता मित्र कोणता आहे आणि त्याच्याशी कधी तुमचं भांडण झालं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता मी रिजॉइस इंटरनॅशनल स्कूलतर्फे तुमच्याशी रजा घेते आहे. पुढील सेशनमध्ये आपण भेटू आणि यावर नक्की चर्चा करू. धन्यवाद.